ना, तर दुसरे काय की इगो आपण जर ठेवला नाही की नाही बा मी उद्देशाकरता काम करतोय, इगो करता नाही आहे, मी तुम्हाला सांगितलं की बा मी माझ्या लोक काय म्हणतील, लोक काय याच्याकरता मी काम करत नाही, मी उद्देशाकरता काम करतोय, मी कुठे कंप्लेंट करणार नाही, कुठेच कंप्लेंट नाही आहे माझ्या, कोणाबद्दलच कंप्लेंट नाही, कारण बदलायचं मला आहे, लोकांना बदलायचं नाही आहे कोणालाच, मी काम ॲक्शन करत जाईल, कृती करत जाईल, जे करायचे ते कृती करणार, आणि ज्यामध्ये मी फेल होईल असं कधीच म्हणजे त्याची भीती बाळगणार नाही की बा फेल होईल फेल होईल फेल होईल, सतत सातत्याने काम करेल आणि कठोर परिश्रम करता करता स्मार्ट वर्क पण करेल, हार्ड वर्क प्लस स्मार्ट वर्क, तर मला वाटत नाही की कोणी अनसक्सेसफुल होईल जगामध्ये, हे जर गुण आपण अंगी आणले तर लिडरशिप, तुमच्यात लिडरशिप क्वालिटी डेव्हलप होईल, तुम्ही लीडर बनाल तुमच्या संस्थेमध्ये, तुम्ही ज्या ठिकाणी काम कराल त्या ठिकाणी लीडर व्हाल, तुमच्या घरामध्ये तुम्ही लीडर व्हाल, तुमच्या समाजामध्ये तुम्ही लीडर व्हाल, त्या ठिकाणी तुम्ही असाल त्या ठिकाणी तुम्ही लीडर व्हाल आणि एक चांगलं पॉवरफुल जीवन आपण जगू शकू, कारण का शेवटी काय असतं, शेवटी प्रत्येकाला असं वाटतं की नाही आपल्याला सुख समाधान शांती आणि आनंद मिळाला पाहिजे, त्याकरता आपण इथे आहोत, ते जर आपण करतोय लोकांच्या जीवनामध्ये फरक करतोय आणि मंदिर बांधण्याचं मी काम करतोय की ज्या ठिकाणी प्रत्येक जण येऊन प्रत्येकाला मनशांती मिळेल ते मी काम करतोय, पैसा तर मिळणारच आहे, पैसा तर लागतोच आपल्याला, मी जर पेट्रोल पंपावरती गेलो मला पेट्रोल भरायला पैसा लागतो, कापड दुकानात गेलो मला कपडा खरेदी करायला पैसा लागतो, पण पैशाकरता मी येतोय आणि पैसा मिळायला पाहिजे म्हणून काम करतो आहे, न करता कर्मण्यम अधिकार असते मा फलेषु कदाचन, त्याच्याकरता काम करून राहिलो बा, कर्म करतोय यावर फल की चिंता मत कर, याच्याकरता काम करून राहिलो, हे जर केलं तर डेफिनेटली तुमच्या जीवनामध्ये यश मिळाल्याशिवाय राहणार नाही, त्याबरोबर जो भी होता आहे ना, जे काही घडत आहे ते चांगल्या करता होत, जे काही घडत आहे ते चांगल्या करता होत आहे, हे जर आपण ह्या तऱ्हेने आपण जर काम केलं जे काही घडत आहे काहीच प्रॉब्लेम नाही, म्हणून नाही नाही असं कसं काय, असं व्हायला नको तसं व्हायला नको, असं झालंच कसं, असं झालंच कसं, माझं नशीब फुट काय अमुक आहे अटमुक आहे, काही फरक पडत नाही, कारण का नशीब का, कारण का जीवनचक्र जे आहे ना निसर्गाचं ते असंच चालतं की जे काही घडतं चांगल्या करता होतं, याचं मी उदाहरण देतो आणखीन, एक राजा होता, तो राजा आपल्या तलवारीला धार लावत होता, तर धार लावता लावता काय झाले, त्याचं बोट कापलं गेलं, बोट कापलं गेलं, तिथे त्याचा प्रधान होता, तो प्रधान पाहत होता राजाने बोट कापलं ते, त्याला फार वाईट वाटायला लागलं, दुःख झालं, त्याला बँडेज करा ड्रेसिंग करा अमकं तमकं, तर प्रधान म्हणायला लागला त्याचा की जो होता आहे वो अच्छे के लिए होता आहे, तर राजाला फार राग आला, तो म्हणाला जो होता अच्छे के लिए होता आहे, माझं बोट कटलं एवढं आणि काय चांगलं झालं, तर उचला म्हणे प्रधानाला आणि टाका त्या जेलमध्ये, त्याला पकडा त्याला आणि टाका जेलमध्ये, त्याला सैनिकाने घेतलं आणि जेलमध्ये टाकून दिलं त्याला, राजानंतर धार लावून शिकारीला गेला जंगलामध्ये, शिकारीला जंगलामध्ये गेला तिकडे त्याला आदिवासींनी पकडलं, आदिवासींनी पकडलं आणि त्यांना त्यांना बळी द्यायचं होतं, नरबळी देवी समोर, तर आता नरबळी द्यायचं त्याला राजाला पकडलं, ते त्यांनी ते फायर लावलं, आग तयार केली आणि त्या ठिकाणी त्याला आता ते डान्स करायला लागले आणि आता देवी समोर त्यांना बळी द्यायचा होता राजाला, तर तितक्यात एका तुमचा जो प्रमुख होता आदिवासी त्याच्या लक्षात आलं की याला याचं बोट तुटलेलं आहे, छाटलं गेलं बोट, तर तो म्हणायला लागला यार ठरवून थांबा 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 थांबा, म्हणजे काय झालं, म्हणे की जेव्हा नरबळी द्यायचा आहे देवीला बळी द्यायचा आहे तेव्हा तो माणूस पूर्ण असावा लागतो, हा अपूर्ण माणूस आहे तर याचा बळी देता येत नाही आपल्याला, म्हणजे ठीक आहे सोडून द्या म्हणे याला अपूर्ण माणूस आहे, तर राजाला सोडून दिलं त्यांनी, तर जीव वाचला आणि तो आला, तेव्हा त्याला आठवलं की प्रधान म्हणायला लागलं की जो होता आहे व अच्छे के लिए होता आहे ना, आणि आपला तो कटलं बोट म्हणून आपला जीव वाचल्यानंतर आपल्याला डेफिनेटली बळी दिलं गेलं असतं, तो येतो लगेच आणि त्याला म्हणतो कैदीतून सोडा म्हणतो प्रधानाला, मी चूक केली त्याला टाकलं, तर तो प्रधानाला म्हणतो की जो होता अच्छे के लिए होता आहे हे तुम्हाला सांगितलं, माझा तर जीव वाचला, तू तुला जेव्हा मी टाकलं कैदेत तेव्हा तू तेच म्हटलं होतं की जो होता अच्छे के लिए होता आहे, तर तू कैदेमध्ये तुला मी दोन दिवस थांबून ठेवलं ते कसं काय चांगलं झालं, म्हणे म्हणे की महाराज याचं उत्तर सोपं आहे, जर म्हणे तुम्हाला कैदेत टाकलं नसतं तर मी प्रधान मला तुमच्याबद्दल बरोबर शिकायला यावं लागलं असतं, तुमचं बोट कटलं होतं म्हणून तुम्ही सुटले असते आणि मी पूर्ण म्हणून मला बळी गेला असता, म्हणे त्यामुळे जो होता व अच्छे केले मला तुम्ही टाकलं कैदेत त्यामुळे माझा जीव वाचला आणि इकडे
तुमचा बळ वाचला म्हणे तर जो होता आहे वो अच्छे के लिए होता आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. काय होतं की जे काही समाजामध्ये घडत असतं तर कोणाचा फायदा होतो कोणाचं नुकसान होतं, आणि समाजात चक्र असं चालत, निसर्गाचं चक्र की कोणाचा फायदा होतो कोणाचं नुकसान होतं. जर कोणाच्या घरामध्ये कोणी मृत्यू पावला ना त्यांना वाईट वाटतं, पण तिकडे तो उमरीमध्ये स्मशान घाटावर जो बसलेला आहे तिथला चौकीदार तो त्याला खुश वाटतं की चला एक प्रेत आलो बा की चला एक आयटम मिळाला आपल्याला, बरोबर आहे की नाही. जर ॲक्सिडेंट झाला तर आपल्याला वाटतं की आपल्या कारचा ॲक्सिडेंट झाला, पण मेकॅनिक जसं वाटतं की चला एक कार आली आपल्याला दुरुस्तीला आणि आपल्याला एक कार मिळून राहिलेली. जर दोघांनी भांडण केलं, त्यांचं भांडण चालू आहे आणि भांडण चालू असताना मारामाऱ्या झाल्या तर त्यांना वाईट वाटलं भांडण झालं, म्हणून वकिलाला फार आनंद होतो की चला आपल्याला एक केस मिळाली आज कोर्टात लढण्याकरता. त्यामुळे असं आहे की जिथे काही दुःख आहे तिथे आनंद आहेच आहे, जे काही वाईट घडतं ते चांगलं घडतंच घडत आहे. तसे अशा रीतीने आहे की जो होत आहे अच्छे के लिए होत आहे. आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत की आता तुम्ही दोन दिवस या ठिकाणी आलात, जे अकोल्यात पहिल्यांदा आले असाल त्यांनी अकोल्याचं राजेश्वराचं दर्शन घ्या, अकोला हिंडा, पीकेपीमध्ये पहा परिसर किती चांगला आहे आणि तिथे एन्जॉय करा. अशा तऱ्हेचा फार कमी मोगा होतो, फार कमी ठिकाणी अशा तऱ्हेचं